पनवेल महानगर पालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त 5 मार्च ते 9 मार्च रोजी सेक्टर 12 गावदेवी मैदानावर एमटीडीसीच्या शेजारी खारघर येथे महिला बचत गट वैयक्तिक महिला उद्योजकांच्या माध्यमातून विविध वस्तूंचं प्रदर्शन व विक्री मेळाव्याचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याचं उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झालं. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, मेळाव्याच्या आयोजिका महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभाताई घरत, प्रभाग समिती ड सभापती वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, संजना कदम, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, संतोषी तुपे, रुचिता लोंडे, हेमलता म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, खारघर महिला मोर्चाच्या बीना गोगरी, सोशल मीडिया संयोजिका गीता चौधरी, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, समीर कदम, खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवखरे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल उपस्थित होते. मी सन्माननीय महापौर डॉक्टर कविता चौतमोलजी आणि त्याचबरोबर महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्यायजी, उपमहापौर सीताताई पाटील आणि सगळ्याच महापालिकेच्या आमच्या सदस्यांना, महिला सदस्य विशेषत्वानं, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आज आपण ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या संधी निर्माण होत झालेल्या पाहतोय, या सगळ्या संधी या महिला देखील योग्य पद्धतीनं त्यांचं सोनं करू शकतात याचा आत्मविश्वास दाखवणारा अशा पद्धतीचा कार्यक्रम महिला दिनाच्या निमित्तानं घेतो. अनेक वेळेला आम्ही पाहतो की महिला दिनाचा कार्यक्रम एक दिवसाचा कार्यक्रम असतो आणि त्या दिवशी काही समाजामधल्या निवडक महिलांचा सत्कार करून तो कार्यक्रम संपतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी 8 मार्च असं टिपिकल कार्यक्रम न करता या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्यामध्ये आपण उद्योजिका होऊ शकतो, आपण यशस्वी उद्योजिका होऊ शकतो असा आत्मविश्वास त्यांनी जागवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं आज ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय विजेताई रहाटकर मॅडम इथे येणार होत्या, त्यांची वाट बघतो, परंतु त्यांना वाराणसीमध्ये अत्यंत महत्त्वाची सभा असल्यामुळे ते येऊ शकलं नाही. परंतु आजच्या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय पनवेलचे आमदार कृष्णराव ठाकूर यांनी आम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, आमच्या अशा महिला बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय यांची संकल्पना होती की आपण घरघरमध्ये महिला उद्योजकांचा एक प्रचंड विक्री असा कार्यक्रम ठेवूया की जेणेकरून ज्या ज्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं मार्केट किंवा बाजारपेठ मिळत नाही आहे आणि त्या घरगुती वस्तू तयार करतात. आपण जर इथे बघितलं तर 50 स्टॉल आज इथे लागलेले आहेत खारघरमध्ये. त्याच्यामध्ये घरगुती मसाले असतील, खाण्याच्या वस्तू आहे, लोणचं, पापड, घरी बनवलेल्या पर्सेस, कपडे, दागिने आणि खादी उद्योगमध्ये त्या ज्या महिला प्रशिक्षण घेतलेल्या आहेत त्यांनी विविध प्रकारचे वस्तू इथे बनवलेल्या आहेत. अतिशय सुंदर वस्तू आहे परंतु बाजारपेठ नसते. मग या महिलांचं काय होतं की यांना बाजारपेठ मिळाली नाही की त्यांना मग पुढचं त्यांचं सगळं उत्साह चालला जातो आणि अशा महिलांना बाजारपेठ मिळवून देण्याचं काम आमच्या हर्षदाईने आज केलेलं आहे. तर मी त्यांना, महिला बालकल्याण सभापती आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी आज खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मी या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गांना, त्याचबरोबर आमचे सन्माननीय आमदार श्री प्रशांतजी ठाकूर साहेबांना, त्याचबरोबर महिला बालकल्याण समितीच्या ज्या आमच्या अतिरिक्त आयुक्त मॅडम आहेत, सांडभोर मॅडम आणि सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे मॅडम, म्हणजे यांच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि आमचे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आज या ठिकाणी खारघरमध्ये भव्य असा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. हा 50 स्टॉल जरी असले तरी अजूनपर्यंत आपल्याला महिलांच्या या ठिकाणी एंट्रीज येत होत्या की मॅडम आम्हालाही लावायचे, पण आपण मर्यादा सीमित ठेवली होती, आपण फक्त 50 स्टॉल ठेवले होते, त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच न्याय देताना आला. पण नक्कीच प्रतिसाद हा चांगला होता आणि आज आपण बघू शकाल की इथे सन्माननीय आपल्या महापौर मॅडम होत्या त्याही देखील उपस्थित आहेत, आपले सन्माननीय आपल्या उपमहापौर आहेत त्या देखील उपस्थित आहेत आणि सर्वच सन्माननीय सदस्य आणि सभापती वगैरे सगळे उपस्थित आहेत. सर्वांनी या ठिकाणी सगळ्याच स्टॉल्सचे म्हणजे एकंदरीत सगळ्यांनाच प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले आणि फक्त त्यांना प्रोत्साहन नाही देता आम्ही असं ठरवलं की एकदा फक्त आपण राऊंड मारायची आणि दुसऱ्यांदा आपण त्यांची वस्तू देखील घ्यायची, म्हणजे त्यांना आपल्याकडून आपण प्रोत्साहन दिल्यानंतरच ते पुढे जाऊन त्यांचा उद्योजिका होण्यासाठी त्यांचा मार्ग आहे तो मोकळा होणार आहे. अशाच परीने आपण वेगवेगळ्या अजून देखील कार्यक्रम करू.